कोल्हापूर महानगरपालिकेकडून जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स कोल्हापूर यांचा सन्मान। कोल्हापूर जिल्ह्यावर अनेक संकटे आली, महापुराचे संकट असेल किंवा त्यानंतर आलेले कोविड-19 चे संकट असेल, अशा परिस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासन, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन चांगल्या रीतीने काम करत होते। त्यामध्ये त्यांना अनेक संस्थांनी मदत केली आणि त्यामधीलच एक म्हणजे जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स कोल्हापूर। जिल्ह्यातील कोविड-19 चे संकट असो किंवा महापूर, या संकटामध्ये महानगरपालिकेला जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स कोल्हापूर जिल्हा यांनी नेहमीच मदत केली। याबद्दल आज दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेकडून जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स टीम कोल्हापूर यांचा सत्कार करण्यात आला। कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे मॅडम यांच्या हस्ते जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स टीमचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री रविकिरण गवळी साहेब यांनी हा सन्मान प्रतिनिधिक स्वरूपात स्वीकारला। यांना जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री शंकर पोवार साहेब यांचे मार्गदर्शन लाभले। यावेळी जीवन आधारचे युवक अध्यक्ष माननीय श्री युवराज पोवार साहेब, माननीय सौ डॉक्टर शोभा महाजन मॅडम महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, माननीय श्री अरविंद कांबळे साहेब युवक सचिव, माननीय श्री विजयकुमार कांबळे जिल्हा युवक अध्यक्ष, माननीय राहुल पोवार, माननीय मयूर कांबळे, सचिन बामणीकर रेस्क्यू अधिकारी, माननीय विक्रम काटकर महिला रेस्क्यू अधिकारी, माननीय कुमारी अर्चना कस्तुरे, सुदेश चव्हाण, राकेश खिल्लारे उपस्थित होते। संपूर्ण महाराष्ट्र स्तरावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। निवेदिका कुमारी माधुरी मैत्रींसह बोरगावहून जनशक्ती वॉइस न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुर्गमर्गे यांची रिपोर्ट।